निसर्ग सेवा समिति व गुरुदेव सेवा मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्सिजन पार्क निसर्ग हिल्स परिसरात ग्राम जयंती महोत्सवाच्या निमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गाव व शहर हे एकमेकांना शोषक व शासक न होता पूरक पोषक व्हावेत असे विचार इंजिनियर सप्तखंजरी वादक भाऊसाहेब थुटे यांनी ग्रामजयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना प्रबोधन करताना व्यक्त केले. संत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिवस 30 एप्रिल तुकडोजी यांच्या विचाराप्रमाणे माझा जन्मदिवस हा ग्रामजयंती म्हणून सर्वत्र साजरा करून गावाकडे लक्ष द्यावे, त्यामुळेच आज संपूर्ण एप्रिल महिना हा ग्रामजयंती महोत्सव म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. सकाळी रामधून काढण्यात आली या प्रभात फेरीमध्ये शहरातील गुरुदेवप्रेमी गुरुदेव विचारक बहुसंख्येने उपस्थित होते. गुरुदेव सेवा मंडळाचे आदर्श प्रचारक बाळकृष्ण हंडे आणि भोले यांनी गावागावात पोहोचवला. प्रकाश वैद्य, दामोदर राऊत व गुरुदेव सेवा मंडळ सेवक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची रचित गीत प्रस्तुत केले. गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक श्री भुले यांनी संपूर्ण महिनाभरात विविध ठिकाणी ग्रामजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती आपल्या प्रास्ताविक करताना मांडली. ऑक्सिजन पार्क निसर्ग हिल्स परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामजयंती उत्सव समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आधारवाडीचे श्री पांडुरंग भालशंकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सैनिक बाळकृष्णाजी पडवे, सौ पडवे, सप्तखंजरी वादक भाऊसाहेब थुटे, सुरेखा थुटे, डॉक्टर अनिल लोणारे, योग प्रशिक्षक श्री कडू, दूरदर्शनचे निवृत्त अधिकारी नंदकिशोर वानखेडे, विदर्भ साहित्य संघाचे शाखा समन्वयक प्रदीप दाते यांची प्रमुख उपस्थिती होती. निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. बाईट वंदनीय राजसंत तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस हा ग्रामजयंती म्हणून पूर्ण फक्त महाराष्ट्रामध्ये विदर्भात जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये साध्या पद्धतीने तो साजरा होतो आहे. गुरुदेव सेवा मंडळ, निसर्ग सेवा समिती आणि पतंजलीयोग समिती आणि मानव विकास साधना आश्रम हे 4-5 संस्था मिळून आम्ही हा कार्यक्रम ग्रामीण भागात राबवतो. साध्या पद्धतीने पहिले गावात जाऊन तिथली पहिले ग्रामसफाई करणे आणि लोकांना एकत्र करून सकाळीचं ध्यान करून गावातून एक प्रभात फेरी राबवून काढून तिथं आम्ही समारोप करतो वगैरे आणि गावकरी मंडळींना आपल्या ग्रामगीतेमधून ग्रामगीता अध्याय 14 ग्राम आरोग्य आणि ग्रामनिर्माण करतो. या अनेक विषयावर आम्ही त्या गावकरी मंडळींना साध्या भाषेमध्ये आम्ही त्यांना प्रबोधन करतो वगैरे. की तिथे एक सगळ्या तिथं सुखसोयी आहे, तिथे पाणी आहे, तिथं वृक्ष आहे, तिथे छाया आहे, बिछाट आहे, तिथे स्पीकर आहे, तिथे सारी काही व्यवस्था आहे. त्या ठिकाणी आम्ही सोयीची जागा पाहिली आणि बिना खर्चाची जागा ती म्हणजे पैसाही खर्च झाला त्या ठिकाणी वगैरे. तिथे रॅली काढण्यात आली, पूर्ण रॅली काढली आम्ही आणि वृक्षारोपण केलं. आणि तुम्ही डोक्यावर ते वंदे महाराजांची प्रतिमा रूपात घेतली आणि त्यांची भजनं म्हटली आहे. वंदे महाराजांचे देशभक्तीपर रामधूनच्या महत्वाचे महाराजांच्या आम्ही हिंदी मराठी भजनं म्हटली. महिनाभर हा कार्यक्रम राबवण्यामागचा नेमका उद्देश काय असतो? उद्देश हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. किती जण तिथे सहभागी झाले होते? कमीत कमी आज लोक असून कमीत कमी जवळपास 75-90 महिला होत्या. त्यामध्ये महिला पुरुष मंडळी म्हणून हा तितकी लोकसंख्या होती आज वगैरे. आता हा कार्यक्रम विविध ठिकाणी साजरा होतो आहे, पूर्ण आपल्या जिल्ह्यात कार्यक्रम होतो. ग्रामीण भागामध्ये महाराज जास्त लक्ष होतं ग्रामीण भागामध्ये. इथे नावच आहे ग्रामजयंती म्हणून. मग गावामध्ये बाग हे ग्रामजयंती लोकांपर्यंत पोचले पाहिजे. त्याचा जन्मदिवस माझा जन्मदिवस न करता एक गावाची जयंती करा. त्याच्यामध्ये अनेक स्वच्छता आहे, हरिद्रमुक्त गाव आहे, संघटन आहे, पाण्याचा प्रश्न आहे, बरं असे अनेक प्रश्न आहेत त्या ग्रामनेतेमधून. त्या माध्यमातून आम्ही प्रबोधन करतो. 4-5 लोक आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.